नमस्कार मित्रांनो, सिम्पली व्हेकलमध्ये मी चेतन तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. तर आज आपण हायवेसाठीचे ट्रॅफिक नियम आज सांगणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्या रस्त्यावर दोन किंवा जास्त रोड लेन असतात त्या रस्त्याला हायवे म्हणतात. सर्वात पहिला जो रूल आहे तो असा आहे की वेगवेगळ्या हायवेंचे वेगवेगळे स्पीड लिमिट्स असतात. दुसरा जो रूल आहे तो असा आहे, हायवेच्या बाजूला जे हायवे चे रोड चिन्ह दिलेले असतात त्याचे आपण पालन केले पाहिजे. तिसरा जो नियम आहे खूप महत्त्वाचा आहे, तो असा आहे की गाडी चालवताना आपण गाडी जर आपल्याला कुठे ओळवायची असेल तर त्या साईडचा सिग्नल दिला, आपण इंडिकेटर दिला पाहिजे. उदाहरणार्थ म्हणजे जर तुम्हाला लेफ्टला जायचं असेल तर लेफ्टचा इंडिकेटर दिला पाहिजे, राईटला जायचं असेल तर राईटचा इंडिकेटर आपण दिला पाहिजे. आणि चौथा जो रूल आहे की आता आपली गाडी हायवेला जर खराब झाली किंवा आपल्याला हायवेला जर कुठे बाजूला गाडी उभी करायची असेल तर आपण रस्त्याच्या साईडला बाजूला गाडी उभी करून आपण हजार्ड लॅम्प लावून ऑन करून आपण आपली गाडी उभी केली पाहिजे. हे हायवेचे काही बेसिक नियम होते. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, काय वाटल्यास खाली कमेंट करा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.